धुळे शहरात सह परिसरात सण उत्सवाचा कालावधी सुरू असून वीज वितरण कंपनीकडून अनियमितपणे भारनियमन सुरू आहे. भारनियमन सुरू असताना देखील ग्राहकांना अवाजवी बिले दिली जात आहेत, तर धुळे शहरातील विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेना शिंदे गटाकडून वीज वितरणचे मुख्य अभियंता यांना देण्यात आला. दरम्यान आंदोलकांनी आपल्या मोबाईलमधील बॅटरी चमकून वीज वितरणाच्या कार्यालयात अनोखे आंदोलन छेडण्यात आले. धुळे शहरात वीज वितरणाचा बोजवारा उडालेला आहे. भारनियमन कायम आहे. रात्री बेरात्री सकाळ सायंकाळी 2 ते 4 तास वीज जाते. वीज का गेली या प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकारी कर्मचारी देत नाहीत. सण उत्सवाच्या दिवसात विजेचा लपंडाव जास्त वाढला आहे. यामुळे हिंदू धर्मियांच्या मनात वीज वितरण कंपनीच्या ऐवजी राज्य सरकारातील सत्ताधारी राजकीय पक्षांच्या विरोधात मोठा राग उफाळला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा असे झाल्यास वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले. या कम्प्युटरच्या युगामध्ये प्रत्येकजण घरामध्ये मोबाईल लावतो वीज गेल्यावर. त्याच पद्धतीने आज या वीज वितरण कंपनीचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी नागरिकांच्या वतीने करण्यात येतो. अक्षरशः मोबाईलची चार्जिंग संपली, रात्रभर लाईट नाही, राज करायचं काय? हे बघा, तुम्ही सोशल मीडिया या देशाचं सरकार बदलतं, सरकार पाडतं, त्या सोशल मीडियाचा वापर करीत तसदी आपण का घेत नाही? प्रत्येक कुठल्या तुमच्या कर्मचाऱ्याच्या बी तुम्ही याच्यावर टाकून दिलं की असा असा ऍक्सिडेंट झाला आहे, अशी अशी या ठिकाणी परिस्थिती बिघडलेली आहे. नागरिकांनी संयम ठेवावा. अहो, तुमचे हरामखोर कर्मचारी फोन उचलत नाही. 50,000 ग्राहक, 40,000 ग्राहक एका परिसरामध्ये असल्यावर तो एक मोबाईल तुम्ही त्यांना देतात? मागे शिवसेने एक मिनिटं ऐकून घ्या, नोटिंग करते का तुमच्या कोणी इथं? ज्या वेळेस साहेब मागच्या वेळेस जला झोपायला शिवसेनेच्या वतीने मनोज भाऊ मोरेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन केलं. कारभार असा झालेला आहे, एक तर वीज दिवसभर देत नाही, दिवसभर वीज मिळणार नाही, रोज दिवसातून 4 वेळा लाईट जाईल. लोकांची परिस्थिती काय, तुम्ही बसणार का तुमच्या ऑफिसमध्ये? तुम्ही लाईट पंखे चालू करून फिरणार आणि लोकांनी दिवसा पण लाईट नाही मिळायची, रात्री पण लोकांनी मरायचं का? वीज वितरण कंपनीचा कारभार तुमचा असा झालेला आहे. तुमचे नवीन कोणते मीटर लावले ते इतके स्पीडने फिरतायत, एक तर दिवसभर वीज द्यायची नाही, तोडकी मोडकी वीज येईल, तास दोन तास त्याच्यामध्ये तुमचे बिलांचा आवाजा सव्वा बिल येतील, कसं भरायचं लोकांनी? पालिकेच्या तुमचं काही युती झालेली आहे का? पालिकेने, पालिकेचा जो धंदा आहे मूलभूत नागरी सुविधा पुरवायच्या नाही आणि भरमसाट प्रॉपर्टी टॅक्स पालिकेने वसूल करायचा, तसंच तुम्ही करताय. अहो, जो 200 रुपये वीज बिल भरत त्याला 2,000 वीज बिल येते, 2,000 भरेल तर तो खाईल काय आणि कमवेल काय? ही परिस्थिती तुमची सुधारणा आहे तुमचा कारभार? बरोबर. त्यामुळे काय झाले माहिती का, दिवसा सूर्यप्रकाश असताना तर तुम्हाला लाईट फुकटच असते. 4 दिवसापूर्वी यांच्या घरची लाईट गेली, काय वायर मध्ये प्रॉब्लेम आला असेल? साहेब लेखी तक्रार केली, यांच्या घरची लाईट कधी चालू झाली पाहिजे तुम्ही सांगा, चला कधी चालू झाली पाहिजे? तक्रार आली सांगा. 2 तास बरोबर. तिसऱ्या दिवशी जिल्हा प्रमुखांनी 3 फोन, महानगर प्रमुखांनी 3 फोन. अरे, इतके निघत तुमचे कर्मचारी काय करायचं? काळा लाज वाटली पाहिजे हरामखोरांना, ग्राहकांना 3-3 दिवस कठीण जातात. यशवंतनगर साहेब 3 दिवस प्रभागातले लोक सांगतात, इथं काय करायचं? 3 दिवस तुमचे कर्मचारी ना प्रायव्हेट काम करतात, पैसे प्रायव्हेट करतो ना, ते कामच करत नाही, सांगता की पेंड नाही घ्यायचं साहेब 3 दिवस. तिथं कसं होतं साहेब, आतापर्यंत तिथे इंजिनियर आता हे आलेले मी कारवाया करून काय तातून मागून कारवाया, तुमचे कर्मचारी घाबरत, भाषा दिलं तरी ते घाबरणार नाही. अशी परिस्थिती सुधारणा करा, कारवाया करण्यापेक्षा
तुम्हाला आम्ही सांगितलं होतं गावामध्ये आणलं का नाही आणलं एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या गणपतीच्या रस्त्यावर असताना तुम्ही आंधार करून टाकला आरोडला तुम्ही हिंदू सणांना मुद्दाम करता विसर्जनला त्यावेळेस ना एक गणपतीचं जे हे होत ना डेकोरेशन करायला लागत होत आणि तुमच्यापैकीच कोणीतरी कोणी नाही तुम्हाला कोणी सांगा नाव आम्हाला बोललो होतो आम्ही साहेबांची आम्ही होतो सर मिरवणुकीमध्ये तर त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे ऍक्सिडेंट होऊ शकतो बंद करा आणि हे पुढे गेल्यानंतर चालू करा किती वेळा प्रत्येक गोष्टीचे कारण सांगून आम्हाला बोळवण करू नका आज जर तुम्ही आम्हाला इथं निकाल देत असाल तरच आम्ही उठून येतो आम्ही दरवाजा बंद करून घेऊ तुम्हाला पण कोठून घेऊन तुमच्या असं राहू लायटाचा तुमच्या अंगावर अरे ही परिस्थिती रोज धुळेकर जनतेची ना आज धुळे जिल्हा शिवसेना धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं महावितरणचं जे कार्यालय साक्रीवडचं इथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे. एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे. वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही मागच्या गेल्या 4 महिन्यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं. त्यांनी त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते. काही पाळले शब्द आणि काही अजून पण तसेच प्रलंबित आहेत. धुळेकर नागरिकांना हे लोक रोज वेठीस धरतात. लाईट दिवसातून 4 वेळेस जाते. 2-2, 4-4 तास लाईट जाते. वीज बिल अव्वाच्या 6 सगळ्यांना येते. वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल. वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी जसं प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या आहेत. त्या टोळ्या 10-10, 20-20 लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज बिल वसुलीसाठी तक्रारी करतात, दमदाट्या करतात. नागरिक अक्षरशः दहशतीत यांचे झालेले आहेत. परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही. काही तक्रारी लाईट गेली तक्रारदाराला तक्रार करायची असेल तर त्यांचे सर्वांचे मोबाईल बंद असतात. कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही. मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलाईचं जे युनिट आहे हे युनिट साखरीरोडला हायवेला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर आहे. ते युनिट गावात घ्या. नागरिकांना ते अडचणीचं ठरते. तिथे जाऊन नागरिक तक्रार करता येत नाही आणि करायचं असेल तिथे कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा हिरमोड होतो, त्रास होतोय. त्या त्रासापासून वाचण्यासाठी या प्रिमायसेसमध्ये रिकामे कार्यालय पडलेले आहेत. त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा. हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाईटांचा फार त्रास झाला. विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी एक मिरवणूक विसर्जन मिरवणूक चालू असताना मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली. 1 वेळा गेली, 2 वेळा गेली, 3 वेळा गेली. प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळी देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता. त्याच्यानंतर आता नवरात्र आहे, येणाऱ्या काळात दिवाळी आहे. त्या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतं औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देत आहेत म्हणून त्रास देतात की काय. सेवेच्या नावाखाली धुळेकर नागरिकांना वेठीस धरतायत. पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे. जे कर्मचारी यांचे काम चुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या पुढे येणार आहोत. यांच्याकडून ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे. धुळेकर नागरिकांना अव्वाच्या 6 बिला आलेले आहेत. आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो, धुळेकर नागरिकांना आवाहन करतो, तुमच्याकडे कोणी वसुलीला येणार नाही आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची आमच्या पदाधिकाऱ्यांशी त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा. वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करत आहोत. माहेश्वरी शिसोदे, धुळे जिल्हा प्रतिनिधी. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.